नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण महाई.गव्हर्नमेंट.इन ही जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरायचा, आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी मिळते. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. या पद्धतीने तुम्हाला महाई सेवा केंद्र खोलता येते. तर त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर जी कागदपत्र आहे ती कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे आणि तुमची कागदपत्र व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला महाई सेवा केंद्र सुरू करता येते. प्रथम त्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे इथं तुम्हाला आधार कार्डाचा जो नंबर दिलेला आहे तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर तो मोबाईल नंबर अतिशय महत्वाचा आहे, कारण त्या मोबाईल नंबरवर कोड येत असतो आणि त्या कोड मार्फत आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागते. आधारला जर मोबाईल लिंक नसेल तर तुम्हाला आधार केंद्र जे असतं त्या आधार केंद्राच्या ठिकाणी जाऊन तिथे तुम्हाला नंबर चेंज करून घेता येतो. त्याची एक प्रोसेस वेगळी आहे, त्याची पण व्हिडिओ बनवणार आहे मी. तर ह्या व्हिडिओला किती लाईक्स मिळतात, किती कमेंट मिळतात याच्यानुसार मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. तर बऱ्याच लोकांची मागणी होती की महाई सेवा केंद्र आम्हाला खोलायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे. तर त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर या महाई सेवा केंद्राचे दोन प्रकार आहेत, एक स्वतःसाठी आपल्याला सदस्यत्व घेता येतं आणि मोठ्या प्रमाणात महाई सेवा केंद्र म्हणजे दुसऱ्याचे दाखले वगैरे जे काढायचे असतात तर त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे. तर स्वतःसाठी जे काढण्यासाठी आपले सरकार म्हणून जे आहे तर ते आपल्यासारखे सरकार या पोर्टलवर जायचं आणि तिथं नवीन युजर म्हणून जे आहे तर त्यात क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःसाठी तुमचं स्वतःच प्रमाणपत्र, दाखले, पॅन कार्ड, आधार कार्ड अशा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला त्याच्यावरून दाखले काढता येईल. आणि महाई सेवा केंद्र जे आहे तर त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी CSCEGovernment.in या वेबसाईटवर जायचं, त्याचे डिटेल मी माहिती सांगणारच आहे. त्यानंतर कशा पद्धतीने करायचे, मोबाईल नंबर कसा टाकायचा, आधार कार्ड लिंक कसं करायचं या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुमचं जे STPPS CSC.government.in तर ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईटला सर्च करा, त्यानंतर खाली जे रजिस्ट्रेशन लिहिलेलं आहे तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा, शक्यतो आधारला जो लिंक आहे तो मोबाईल नंबर टाका. नंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे, कॅप्चा कोड शेजारी ते ॲरो दिलेलं आहे ते रिफ्रेश करा आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड टाका. नंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर आपल्या मोबाईलवर कोड नंबर जातो आणि तो कोड नंबर इथे वरती जे मोबाईल नंबर नंतर आपला कोड नंबर टाकायचा मोबाईलमध्ये आलेला. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा, काय जो असेल ते तुमचा. ईमेलवर सुद्धा तुमचा एक कोड नंबर येत असतो तर तो ईमेल ॲड्रेस टाका आणि खालचा जो कॅप्चा कोड आहे त्याला थोडंसं रिफ्रेश करा. साईडला जे ॲरो दिलेले आहेत रिफ्रेश करून परत कॅप्चा कोड टाका. आता इथं 9552522 असा कॅप्चा कोड आहे आणि तो कॅप्चा कोड याच्यामध्ये टाकायचा आणि टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. लोडिंग होत व्हायला लागलेलं आहे, हे लोडिंग झालेलं आहे. आता इथं OTP सेंड केलेला आहे, ईमेल ॲड्रेस जो टाकलेला होता तुम्ही, तर त्या ईमेल ॲड्रेसवर एक OTP येतो आणि तो OTP टाकायचा याच्यामध्ये. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा. आता इथं 850359 असा कॅप्चा कोड आहे आणि हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली जे सबमिट बटन दिसतं त्याच्यावर सबमिट करायचं. त्यानंतर लोडिंग होतं. लोडिंग झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. तर अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर वरती ईमेल ॲड्रेस सर्व गोष्टी टाकायचे आहेत. नंतर ईमेल ॲड्रेस तुमचा ॲटोमॅटिक येईल त्याच्यामध्ये, मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येईल त्याच्यामध्ये.
त्यानंतर VID VID म्हणजे व्हर्च्युअल ID, आधार कार्ड जे असतं तर त्याच्याखाली एक नंबरच्या खाली एक छोटा नंबर असतो, आता नवीन ह्याला दिलेला आहे कारण जुन्या यांच्यामध्ये नाही, तर हे VID पण तयार करावी लागेल तुम्हाला, त्याच्यासाठी प्रोसेस आहे. आता इथं डोंट हॅव VID जे दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर एक लिंक मिळते, त्या लिंकवर जायचं, दुसऱ्या सर्च बारमध्ये ओपन करायचं, तर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल, तर त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर जे आधार कार्डाचं जे वेबसाईट आहे तर त्याच्यावर जायचं, आणि इथं दिलेलं आहे बघा व्हर्च्युअल VID जनरेट कसं करायचं, तर ते त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो आधार नंबर असतो तो आधार नंबर टाकायचा इथं, जो काही आधार नंबर असेल तो टाका इथं तुमचा. अशा प्रकारचा आधार नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा कोड जे शेजारी दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाका त्याच्यामध्ये. तर खाली मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे त्याला सेंड केलेला आहे, OTP सेंड केलेला आहे, तर ते OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला खाली जनरेट VID म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे व्हर्च्युअल ID जे जनरेट करायचं आहे, तर ते जनरेट करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करावं लागेल, आणि त्याच्यावर खालचं जे बटन आहे ते खालचं जनरेट बटन दाबावं लागेल. जनरेट बटन दाबल्यानंतर तुमची माहिती भरायची आहे, VID जो आहे व्हर्च्युअल ID नंबर टाकायचा आहे वरती टाकायचं, त्यानंतर आपलं नाव टाकायचं, नंतर आपलं जेंडर स्त्री पुरुष काय असेल ते, अशा प्रकारे जे जन्मतारीख, त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा, त्यानंतर हे लोडिंग होईल, त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा, आणि लोकेशन रुरल आणि अर्बन काय असेल ते, त्या ऑथेंटिक OTPनं जर काम करणार असेल तर OTPला सिलेक्ट करा, त्यानंतर इथं जो कॅप्चा कोड आहे 17091 तर तो टाकायचा, आणि खाली सबमिट करायचं. हे सबमिट केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे याला. अशा प्रकारची तुम्ही माहिती दिल्यानंतर, तुमची जी काही डॉक्युमेंट आहे तुम्ही दिल्यानंतर, तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला महाइशेवा केंद्र खोलता येते, आणि तुम्हाला महाइशेवा केंद्र खोलण्यास बेरोजगार लोकांनी व्यवसाय उभा करता येईल. त्याच्यासाठी आपल्या आसपासचे नातेवाईक असतील इतर लोकांच्या मदतीसाठी तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा. धन्यवाद.